भाजपचे विधान परिषदेतील आमदार गोपीचंद पडळकर यांचा 40वा वाढदिवस हा शिरूर तालुक्यातील कवठे एमआयचे सामाजिक कार्यकर्ते व आमदार पडळकरांचे कट्टर समर्थक चाहते भाजपचे युवा कार्यकर्ते प्रमोद कांदळकर पाटील यांनी स्वखर्चाने येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना 300 वह्या भेट दिल्या. तत्पूर्वी येथील श्री दत्त मंदिर प्रांगणात झालेल्या छोटाखनी कार्यक्रमात काही मान्यवरांनी आपले मनोगते व्यक्त केली. एरवी नेते व मित्रांचे वाढदिवस प्रचंड खर्च करीत धूमधडाक्यात साजरे केले जातात, पण आमदार पडळकरांचा वाढदिवस कांदळकर यांनी शालेय विद्यार्थ्यांना वह्या भेट देत वाढदिवस साजरा केल्याचा हा उपक्रम इतरांसाठी आदर्शवत व प्रेरणादायी तसेच कौतुकास्पद असल्याचे राष्ट्रीय समाज पक्षाचे आंबेगाव तालुका अध्यक्ष योगेश धरम यांनी सांगितले. नमस्कार, जय मल्हार, जय शिवराय. मी योगेश पांडुरंग धरम, राष्ट्रीय समाज पक्ष आंबेगाव तालुका अध्यक्ष. आज इथे कवठे या गावी सर्व समाज बांधव गोपीचंद पडळकर यांच्या वाढदिवसानिमित्त एकत्र आले आणि शेठ गोपीचंद माननीय नामदार गोपीचंद पडळकर जी साहेबांचं आज शाळेमध्ये वह्या वाटपाचा कार्यक्रम आणि खाऊ वाटपाचा कार्यक्रम हा सर्वांनी कवठे गावातील सर्व नागरिकांनी हे केलेलं आहे, ठेवलेलं आहे. तर त्या संदर्भात आज आणि ST आरक्षणासंदर्भात गोपीचंद पडळकर साहेबांनी जे कार्य चालू ठेवलं आहे त्यांच्यासाठी आम्ही सर्वजण समाज बांधव म्हणून सपोर्ट देण्यासाठी एकत्र आलोय. जय मल्हार. नमस्कार, मी प्रमोद कांदळकर. आज गोपीचंदजी पडळकर साहेबांच्या वाढदिवसानिमित्त पडळकर साहेबांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घालून शालेय साहित्य वाटप कार्यक्रम आयोजित केला आहे. या सामाजिक उपक्रम राबवण्यात आला याचा मला माझ्यासहित असंख्य लाखो गोपी सैनिकांना आनंदाचा क्षण आहे. आमदार गोपीचंदजी पडळकर साहेबांच्या वाढदिवसानिमित्त उपस्थित सर्व मान्यवरांचं आणि माझ्या मित्रपरिवाराचं प्रथमतः सहर्ष स्वागत करतो, आभार व्यक्त करतो. आमदार पडळकर साहेबांचं जीवनपट संघर्षमय नेहमी प्रेरणादायी ठरलेलं आहे आणि त्यांच्या प्रेरणादायी विचारावरती प्रेम करून आम्ही आमच्या जीवनपट घडवत राहू आणि अशा या संघर्षमय योद्ध्याला लोकनेते आमदार गोपीचंद पडळकर साहेबांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. प्रमोद कांदळकर यांनी राबवलेल्या उपक्रमाचे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दिनेश पोळ, शाळेचे मुख्याध्यापक शांताराम पोकळे, शाळा व्यवस्थापन समितीचे शिक्षक तज्ज्ञ सदस्य ज्येष्ठ पत्रकार प्राध्यापक सुभाष शेटे, कवठेयामा येथील सामाजिक कार्यकर्ते अविनाश पोकळे, तानाजी लबडे, दत्तात्रय गवते, पांडुरंग पवार, अर्जुन कांदळकर, विपुल हिलाळ, योगेश घोडे, अभिषेक कांदळकर यांनी कौतुक केले आहे. देवकीनंदन शेटे, संपादक समाजशील न्यूज, शिरूर, पुणे.